येणाऱ्या सण उत्सवाच्या काळामध्ये स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य देत आपण आत्मनिर्भर आणि स्वावलंबी भारताचं स्वप्न पूर्ण करूया आणि त्याचबरोबर या वस्तू घडवणाऱ्या कारागिरांच्या जीवनामध्ये उजळवून टाकूया आणि त्यांची दिवाळी चैतन्यपूर्ण करूया असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे सहाव्या भागामध्ये ते आज देशवासियांना संबोधित करत होते ही गरज असो ती गरज स्थान उत्पादना मेक इन इंडिया देने का निर्धार ही पंप्रधा आज मैं अपना एक और आग्रह आपके सामने दोहराना चाहता हूं और बहुत ही आग्रह पूर्वक दोहराना चाहता हूं जब भी आप पर्यटन पर जाएं तीर्थाटन पर जाएं तो वहां के स्थानीय कलाकारों के द्वारा बनाए गए उत्पादों को जरूर खरीदें आप अपनी उस यात्रा के कुल बजट में स्थानीय उत्पादों की खरीदी को एक महत्वपूर्ण प्राथमिकता के रूप में जरूर रखें दस परसेंट हो बीस परसेंट हो जितना आपका बजट बैठता हो लोकल पर जरूर खर्च करिएगा और वहीं पर खर्च कीजिएगा साथियों हर बार की तरह इस बार भी हमारे त्योहारों में हमारी प्राथमिकता हो वोकल फॉर लोकल और हम मिलकर उस सपने को पूरा करें हमारा सपना है आत्मनिर्भर भारत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी सरदार पटेल यांच्या कार्याच्या स्मृतींना उजाळा दिला यावर्षी स्टॅच्यू ऑफ युनिटी सोबतच दिल्लीत कर्तव्यपथावर एक विशेष कार्यक्रम होणार आहे देशभरातून एकत्र केलेली पवित्र माती नवी दिल्लीत अमृत वाटिकेच्या माध्यमातून एक भव्य वारसा म्हणून कायम अस्तित्वात राहील असं त्यांनी सांगितलं विकसित भारताच्या निर्मितीमध्ये भारताच्या युवा शक्तीची एकजूट घडून आणण्याचा हा एक अनोखा प्रयत्न असलेलं माझा युवा भारत या संघटनेचं संकेतस्थळ माय भारतचा देखील एकतीस ऑक्टोबरला प्रारंभ करण्यात येणार आहे अशी माहितीही पंतप्रधान मोदी यांनी दिली दो दिन बादही एकतीस ऑक्टोबर एक बड़े राष्ट्रव्यापी संघटन की नींव रखी जा रही है और वो भी सरदार साहब की जन्म जयंती के दिन इस संगठन का नाम है मेरा युवा भारत यानी माय भारत माय भारत संगठन भारत के युवाओं को राष्ट्र निर्माण के विभिन्न आयोजनों में अपनी सक्रिय भूमिका निभाने का अवसर देगा ये विकसित भारत के निर्माण में भारत की युवा शक्ति को एकजुट करने का एक अनोखा प्रयास है मेरा युवा भारत की वेबसाइट माय भारत भी शुरू होने वाली है मैं युवाओं से आग्रह करूंगा बार बार आग्रह करूंगा कि आप सभी मेरे देश के नौजवान आप सभी मेरे देश के बेटे बेटी माय भारत डॉट गौ डॉट इन पर रजिस्टर करें और विभिन्न कार्यक्रम के लिए साइन अप करें पंतप्रधानांनी एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला बळकटी देणाऱ्या साहित्य क्षेत्राचाही उल्लेख या संदर्भात त्यांनी तामिळ लेखिका शिवरंजनी आणि कन्याकुमारीच्या थिरू के के पेरुमलजी यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेखही केला त्याचबरोबर भगवान पिरसा मुंडा यांची जयंती पंधरा नोव्हेंबरला आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे असं सांगत भारताला असलेला आदिवासी सुलवीरांचा इतिहास त्यांनी अधोरेखित केला देशाचा स्वाभिमान आणि प्रगती शिरोधार्य वाढणाऱ्या आपल्या आदिवासी समाजाबद्दल देश कृतज्ञ आहे असंही त्यांनी सांगितलं पॅराशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये एकशे अकरा पदकं पटवून भारतानं नवीन इतिहास रचल्याचं सांगत ही स्पर्धा दिव्यांग खेळाडूंची क्षमता दर्शवते असंही पंतप्रधान म्हणाले गुजरातमधील तीर्थक्षेत्र असलेल्या अंबाजी मंदिरामध्ये रद्दी सामानापासून बनवलेल्या शिल्पांचा सा उल्लेख करत हे शिल्प देशभरातील कचऱ्यातून संपत्ती या मोहिमेसाठी लोकांना प्रेरित करतील असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं यंदा देशभरातल्या लोकांसाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या संत मीराबाई यांची पाचशे पंचवीसावी जयंती साजरी होत आहे असं सांगत मीराबाई आजही देशातल्या माता भगिनी आणि मुलींसाठी प्रेरणास्रोत असल्याचं मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं येता एकतीस ऑक्टोबरला एकता दौडच्या माध्यमातून एकतेचा संकल्प दृढ करूया हे आवाहन करत पंतप्रधानांनी आपल्या संवादाचा समारोप केला